मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ओळख करून लग्नाचं आमिष दाखवून अनेक तरुणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. आरोपीनं अशा प्रकारे 30 ते 35 तरुणींची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. आरोपीनं 30 ते 35 तरुणींना लग्नाचं आमिष दाखवलं आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली पैसे घेतले, 15 ते 20 लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपीनं मुंबई, नवी मुंबई, नाशिकसह महाराष्ट्राबाहेरच्या मुलींची फसवणूक केल्याचा संशय आहे. विशाल चव्हाण असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, तर तो कल्याण पूर्व इथला रहिवासी आहे. त्यानं बीटेक एमबीबीएसचं शिक्षण घेतलेलं आहे. आरोपी विरोधात कांजूरमार्ग, शिव, वर्सोवा, नारपोली इथं गुन्हे दाखल आहेत. त्यात फसवणूक, विनयभंग आणि बलात्काराच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. तर आरोपी भावनिक जाळ्यामध्ये ओढून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावानं आर्थिक फसवणूक करायचा. मॅट्रिमोनी वेबसाईटवरून फसवणूक होण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत. याबाबत तरुणींनी काय काळजी घेतली पाहिजे तेही पाहूया. केवळ चॅटिंग, फोन कॉल्सवरून लग्नाचा निर्णय घेऊ नका. पसंत केलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा. संबंधित पुरुषाच्या पार्श्वभूमीची खातरजमा करा. पालक कुटुंबियांना भेटण्यास आग्रही राहा. लग्नाआधी कुठलेही संशयास्पद आर्थिक व्यवहार करू नका. त्यांना काहीही कारण सांगितलं तरी पैसे जमा करू नका.